इयत्ता 10वी विषय गणित 2 प्रकरण 2 वर्ग समीकरणे सराव संच 2.1 प्रश्न क्रमांक 4। आपण या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सराव संच 2.1 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 3 सोडवले आहेत। आज आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया। प्रश्न क्रमांक 4 वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा, म्हणजे समीकरणांची उकल आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे। समीकरण आहे x² + 4x - 5 = 0 आणि x च्या किमती आहेत 1 - 1। आपण समीकरणाची किंमत किती दिली आहे 1 आणि - 1, मग समीकरणाची किंमत एकदा 1 घेऊन आपण समीकरणाची उकळ आहे की नाही ते ठरवायची आहे, नंतर -1 घेऊन समीकरणाची उकळ आहे किंवा मुळे आहेत की नाही ते आपल्याला ठरवायचे आहे। तर इथे बघा, x ची किंमत 1 घेऊन या समीकरणाची डावी बाजू काय दिली बा, डावी बाजू म्हणजे ही x² - 4x - 5 ही झाली डावी बाजू, आणि बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला उजवी बाजू किती आहे 0। पण डावी बाजू दिले x² + 4x - 5। आपण x ची किंमत 1 आहे, 1 ही किंमत ठेवून x ची किंमत किती आहे 1, x² - 1 = 4, x ची किंमत 1 आहे, 4 * 1 = 5, 1² = 1, 4 * 1 = 4 - 5, 1 + 4 = 5, 5 - 5 = 0। आपण डावी बाजू काय आली 0, उजवी बाजू पण काय आहे 0, म्हणजेच काय बरोबर उजवी बाजू, कारण 0 काय आहे उजवी बाजू, म्हणजेच आपल्याला काय मिळालं डावी बाजू बरोबर उजवी बाजू। आपण x = 1 घेऊन काय आलं डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणजे या समीकरणाचं समाधान होतं। म्हणजेच हे असं असेल, डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत असेल, x = 1 ही किंमत घेऊन डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत असेल, तर x = 1 म्हणून x = 1 ही x² - 4x - 5 = 0 या समीकरणाची एक उकल आहे। उकल म्हणजेच काय, म्हणून x = 1 ही x² - 4x - 5 = 0 या समीकरणाचे मूळ आहे। म्हणजे x = 1 हे x² - 4x - 5 चे काय आहे मूळ आहे। आता मग काय घेऊया, x = 1 ठेवून डावी बाजू बरोबर काय आहे x² + 4x - 5, x² + 4x - 5। आता x किती आहे -1, म्हणजे -1² - 4 * 1, 4 * 1 = 5, -1² - 1, 4 * 1 = 4 - 5, 1 - 4 - 5 - 9 समान चिन्हांची बेरीज कर, बेरीज आणि बेरीजला समान चिन्ह, भिन्न चिन्हांची काय होती वजाबाकी, 1 - 9 - 8, कारण का मोठ्या संख्येचं चिन्ह। डावी बाजू किती मिळाली आपल्याला -8, पण डावी बाजू किती आहे 0, इथे डावी बाजू 0 आहे आणि आपल्याला उजवी बाजू किती आहे 0 आणि डावी बाजू किती मिळाली आपल्याला -8, म्हणजे दोन्ही कशा आहेत वेगवेगळ्या आहेत, म्हणून डावी बाजू ≠ उजवी बाजू, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू काय समान नाहीत। इथे काय होतं, पहिल्यामध्ये डावी बाजू बरोबर उजवी बाजू समान होते,
समान असेल तर काय असते मूळ असते. इथे समान नाही म्हणजेच काय एक्स बरोबर वजा एक हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे किंवा एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य या समीकरणाचे मूळ नाही. कळलंय? जर दोन्ही बाजू समान येत नसतील तर काय मूळ नसते, दोन्ही बाजू समान येत असतील तर मूळ असते. ओके, आता आपण दुसरं उदाहरण बघूया. उदाहरण दोन, दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य, एम बरोबर दोन आणि एम बरोबर पाच छेद दोन. पुढे एम बरोबर दोन घेऊन घ्या, ठेवून घ्या. ओके, डावी बाजू, डावी बाजू काय दिले दोन एम वर्ग वजा पाच एम. आता काय करा, एम ची किंमत किती घेतली आहे दोन, जे दोन एम ची किंमत दोन आहे, दोनचा वर्ग वजा पाच एम ची किंमत दोन गुणिले दोन बरोबर दोन, दोनचा वर्ग चार, पाच गुणिले दोन किती आले दोन गुणिले चार आठ, पाच गुणिले दोन दहा, उत्तर आले वजा दोन. इथे उजवी बाजू किती आहे शून्य, इथे डावी बाजू काय आली वजा दोन. हे दोन्ही बाजू काय आहेत समान नाहीत, म्हणून डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू, दोन्ही बाजू समान नाहीत, म्हणून एम बरोबर दोन हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे समीकरणाचे मूळ नाही. नंतर किती आहे एम बरोबर पाच छेद दोन, तर एम बरोबर पाच छेद दोन ठेवून डावी बाजू बरोबर दोन एम चा वर्ग वजा पाच एम, दोन एम ची किंमत किती आहे पाच छेद दोन, वर्ग पाच गुणिले एम ची किंमत पाच छेद दोन, दोन पाचचा वर्ग पंचवीस, दोनचा वर्ग चार म्हणजे पंचवीस छेद चार, पाच गुणिले पाच पंचवीस छेद दोन, बे के बे, बे दुने चार, काय आलं पंचवीस छेद दोन वजा पंचवीस छेद दोन, किती उत्तर येईल त्याच संख्येतून तीच संख्या वजा होते म्हणजे सेम, उत्तर किती येणार शून्य. उत्तर किती आलं शून्य. इथे ओजी बाजू पण किती आहे शून्य, म्हणजेच दोन्ही बाजू काय आल्या समान, डावी बाजू बरोबर उजवी, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणून एम बरोबर पाच छेद दोन हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे वर्ग समीकरणाचे वर्ग समीकरणाचे काय मूळ आहे. कळले? दोन्ही बाजू समान येत असतील तर काय असतं मूळ असतं, आणि दोन्ही बाजू समान येत नसेल तर मूळ काय असते नसते. ओके, कळलं आहे. थँक्यू.